एक महिन्यातच बिल आहे घरात, एप्रिलचं बिल आलंच नाही आहे. ऑनलाईन करायला गेलं तर क्यू आर कोडमध्ये ते 1900 रुपयाचं बिल दाखवत आहे, आणि ऑफिसमध्ये आलं तर ते लोक 3700 सांगत आहे. म्हणजे क्यू आर कोडनी जरी केलं तरी पण अपडेट होत नाही बिल. मग बिल भरायला इथे आलं तर इथं प्रॉब्लेम येतो कॅशचा. लाईटचं काय घरामध्ये प्रॉब्लेम आहे? लाईट कट करून गेले, आम्हाला काही इंटिमेशन दिलं नाही, काय नाही, डायरेक्ट कट केली का लाईट. लाईट हल्ली कंटिन्यू घरामध्ये जाते? हल्ली तर जाते, पण हा इश्यू आहे की एवढ्या याच्यामध्ये गर्मीमध्ये पण ते लोक लाईट कट करून जातात, इंटिमेशन देत नाही. अच्छा. त्यांनी निदान सांगितलं तरी पाहिजे की आम्ही लाईट कट करतो म्हणून, नाही तुम्ही जे काय असेल तुम्ही कॅश आम्हाला द्या, बिल भरायला ठीक आम्ही तयार आहोत, पण त्यांनी इंटिमेशनच नाही दिला आणि कट करून दिले तर मग कसं करणार. एमएसईबीचा भोंगळ कारभार सुरू आहे तुम्हाला असं वाटते? प्रश्नच नाही याच्यावर. अच्छा. आणि याच्या ऑफिसेस 3 अवेलेबल आहेत, आपण पनवेलमध्ये असल्यानंतर भोंगारपाडा तिथे आहे, आणि हे इकडे सांगितलं तर ऑनलाईन नाही कॅश भरतायत, ऑनलाईन होत नाही आहे, कॅश दिले तर कॅश जास्त सांगतायत. कशाचा कशाला पत्ता नाही मग? कशाचा पत्ताला पण नाही. याच्यामध्ये बिल मला प्रिंटेड आलं 1900 रुपये आणि ते लोक सांगतायत 3700 रुपये, म्हणजे टोटली 1600 रुपयाचा गॅप आहे. बापरे. मग आता काय सांगितलं? आता ते सांगतात की तिकडे भोंगारपाडाला जाऊन तुम्ही बिल पे करा. म्हणजे तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो? प्रश्नच नाही आहे कामधंदा सोडून. आणि ऑनलाईन जर ऑनलाईनची प्रोसेस सगळीकडे आता डिजिटल झालं आहे, पण डिजिटलमध्ये जर क्यू आर कोडमध्ये जर ते बिल प्रिंट नसेल होत, आम्हाला डायरेक्ट क्यू आर कोडमधून आम्हाला सर टोटल बिल आला पाहिजे 3600, पण ते 3600 बिल आलंच नाही आहे, 1900 रुपयेच दाखवत आहेत. मग आम्ही लास्ट टाईम पण ऑनलाईन पे केलं होतं, त्यावेळी इकडे आल्यानंतर कट केली आणि ते बोलले की 500 रुपये शॉर्ट आहेत म्हणून कट झाली. मग आता हे जर क्यू आर कोडचं पण तुम्ही जर प्रॉपर आपल्याला जर कळत नसेल तर मग आम्ही ऑनलाईन भरून पण फायदा नाही ना. अच्छा. आणि इकडे जरी आम्ही आलो तरी पण आम्हाला इकडे पण कळत नाही आहे किती भरायचं एक्झॅक्टली. म्हणजे वरून आता बिल भरला नाही, डिले झाला ते पुन्हा कट पण करणार नाही? हो. नाही आमच्याकडे एसी आहे, नाही आमच्याकडे दुसरं काही साधन आहे, तरी पण आमच्या घरामध्ये वापर काय 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 नाही वापर, फक्त वॉशिंग मशीन आहे आणि फ्रीज आहे. ठीक आहे. हां. आता माझं पण बिल लई जास्त आलेलं आहे, आता ते मीटर बदली करायला सांगितलेलं आहे, आता मीटर पण मिळत नाही आहे, तिथेच नाही आहे, धिंगारीला पण नाही, करंजाडेला पण नाही, आता प्रायव्हेट आता या दुकानातून घेतला पाहिजे, तिकडे पण नाही आहे. मग आता करायचं काय? बिल एका तर डबल येत आहे. बिल भरलं नाही की बिल आता दर अंदाजे मारतात, त्याला उपलब्ध म्हणून नाही आहे बिल. बघा माझ्याकडचं आता काय माझ्याकडे दाखवू का तुम्हाला? एखादं बिल भरलं नाही की काय होतं? 4 बिलं मला रिडिंग उपलब्ध नाही म्हणून मला 4 बिलं आलेली आहे. अच्छा. इन्क्वायरी केली भिंगारीला जाऊन, त्यांनी पाठवली करंजाडेला. करंजाडेला विचारलं तर तुम्ही तुमचं मीटर बदलावं लागेल, आमचा माणूस येणार रिडिंग बघणार. रिडिंग बघितलं तरी पण त्याने तेच. लाईट कधीही जाते का? कधी म्हणजे आधी मधी जाते, माझी सर्वांची जाते. अच्छा. आणि बिल रेग्युलर येतात? बिल रेग्युलरली येतात, त्याची बरोबर टाईमवर भरली पाहिजे, नाही तर दुसरा दिवस झाला की 20 रुपये वाढले. अच्छा. तुम्हाला काय काय वाटतं, हे भोंगळ कारभार आहे, चुकीचा कारभार आहे? चुकीचा कारभार चालू आहे एमएसईबीचा? कसला चुकीचा कारभार? एमएसईबीचा चुकीचा कारभार आहे, चालू आहे. असाच असणार. आणि मग कसं काय आहे? काय नाव तुमचं? माझं नाव सिक्युअर आहे. पण हे डबल डबल बिल येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मीटर जळल्यावर 2022 तर 2020 माझा मीटर जळला आहे, पण त्यांनी त्या लोकांनी अजून येऊन फिट केला नाही. 2020 मीटर जळला आहे, अजून पण त्यांनी बिल मीटर आणून फिट केला नाही. 2020 जर तुमचं मीटर जळलं आहे तर मग तुम्हाला बिलं कशी पाठवतात? बिलं हे अजून म्हणजे काही रिडिंग नाही, काही नाही, ते सेम बिल आहे. किती बिल येतं महिन्याला? किती बिल येतं महिन्याला? येतो 700 रुपये बिल येतो. एवढा वापर होतो का? एवढा वापर तुमचा होतो? एवढा वापर कुठे होतो? 2 1 पंखा टी व्ही आणि फ्रीज. भारनियमन पण चालू आहे का? खाली भारनियमन चालू आहे बाकी काही नाही. अच्छा.